आजच्या महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र. आता आपण एकता मित्र मंडळाच्या गणेश उत्सवाच्या या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण बघत आहात भव्य अशी मिरवणूक गणेश उत्सवाच्या या निमित्ताने, गणपती विसर्जनाच्या निमित्ताने निघालेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतात लाखोंच्या हजारोंच्या संख्येने भाविक रस्त्यावरती उतरले आहेत आणि आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी हे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आपले सुनीलाबा गायकवाड. यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण मित्रमंडळ कार्य करत असतं आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण मित्रमंडळाची आजची ही संपूर्ण मिरवणूक आणि ही संपूर्ण भव्य दिव्य मिरवणूक आपण प्रबंध महाराष्ट्रच्या माध्यमातून बघणार आहोत. पुढेही संपूर्ण मिरवणूक आपण बघणार आहोत. जेव्हा या संपूर्ण मिरवणुकीमध्ये दोन तशा पथक असेल, त्याचं लेझिम पथक असेल, त्याच पथकाने विविध पथकांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतात पंकजी बापाची भव्य अशी मूर्ती या ठिकाणी आता विसर्जनासाठी निघालेली आहे. पुढे आपण जाऊन संपूर्ण मिरवणूक कव्हर करणार आहोत. तोपर्यंत बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र. Thank you.
नमस्कार पुन्हा एकदा प्रबंध मिचा या आजच्या या संपूर्ण मिरवणुकीमध्ये मी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण संपूर्ण मिरवणूक बघितली ही एकता मंडळामार्फत ही मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। गणपती बाप्पाची 10 दिवस सेवा केल्यानंतर आज गणपती बाप्पाला निरोप देताना आपण या एकता मंडळाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना बघितलं की कशा पद्धतीने आज या संपूर्ण मिरवणुकीच्या माध्यमातून या उपक्रम राबवला गेला। या एकता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनीलाबा गायकवाड यांच्या माध्यमातून या संपूर्ण मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध सांस्कृतिक पथक असतील, विविध ढोल पथक असतील, त्याच पद्धतीने आपले हरिभक्त परायणचं पथक असेल, या विविध पथकांच्या माध्यमातून या संपूर्ण मिरवणुकीची शोभा ही वाढवली गेली। आणि संपूर्ण मिरवणूक तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत संपूर्ण मिरवणूक होती। ही संपूर्ण मिरवणूक आपण प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून बघितलीच असेल। त्याच पद्धतीने मिरवणूक चालू असताना वरुण राजाने हजेरी लावली आणि भर पावसात देखील या मिरवणुकीचा उत्साह काही कमी झाला नाही। या पावसात देखील मिरवणूक जोरात जोरदार पद्धतीने चालू होती आणि संपूर्ण या मिरवणुकीमध्ये सहभाग झालेले जे भाविक भक्त होते, गणपती बाप्पा मोरया या गजराने ते संपूर्ण न्याहून निघाले होते। संपूर्ण मिरवणूक प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघितली आहे। पुढचा स्तंभ या प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विशाल गोसावी, प्रबंधवी न्यूज महाराष्ट्र।
ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।